आमच्या भावाने पण मला शुभेच्छा दिल्यात. तात्याने सांगितलं काकून माझ्या त्याचा आता कोणाला म्हणणार मी असा असं झालेलं मी नंतर तुला म्हणतो तर काकूनच्या वाटेवर एकवीस दिले. नाही आमचे सगळे दोन्हीकडच्या फॅमिली काकू जवळ हा सुनेची ना आमची काकूंची एकदा चांगली गट्टी आहे. तुम्ही जेव्हा नाही आला त्याप्रमाणे गट्टी आहे. अरे काकूने काय केलं तर दोघांना जेवलं बोलत नाही काय म्हटलं दोघांना बोला आपण नाही का म्हटलं प्रणवी जान्हवीला बोलत मुलाने सुनेला बोलत तुम्ही म्हणजे म्हणलं काय दोघांना बोलत नाही का म्हटलं ती गेली होती तेव्हा कधी नाही आता लग्न झालं तर दोघांना बोलत तुमच्याकडे आपलं म्हणजे नाही म्हटलं म्हणलं या दोघांनाच का आम्ही नाही का म्हटलं आणि काय कोणता उत्साह इतका जाणगा आम्हालाही दोघांना बोलत म्हटलं मी भजन म्हटलं गप्पा मारायला चहा म्हणलं नाही रे जेवण नाही आता आता काकू त्याचं काकू किती एक्सपर्ट होत म्हणजे काही केलं केलं की आणून द्यायचं आता आता हे झालं आणि मावशींना सांगायचो मावशी रिक्षा करून या तर ते पडायचे फक्त आणि रिक्षा करायचे पायी पायी चढा. आता आमचं घर कुठे आणि तुमचं घर पण चालत चालत देणार कुठेही दिसत येत्या रिक्षात बसवून द्यायची सोडून पत द्यायचं आपल्या गोरम फुल झाला म्हणाली ती आम्ही येताना म्हटलं आपण तिघं बरोबर जाऊ तेवढं ती कुठे काय झाली आणि शेजारी पण नाही आणि फोन लावला तर फोन बंद करून ठेवला तर मी काय सांगा तिला सांगित होतो तिथे राम मंदिर तिला वाचनालय माहित नाही तिला श्रद्धा माहित नाही तिला शाळा चौक माहित नाही काय सांगा अलका बोईम आहे ना ती तिला सांगितलं हा अलका
तिला कसं काय माहिती असेल की का तळेगाव नाही माहिती तिला अरे तिला गणेश वाचायला माहित नाही खरं सांगतो मी श्रद्धा शाळा चौक माहिती असायला पाहिजे हो शाळा चौक पण माहिती विचारायचं समोर शाळा चौक बऱ्याच लोकांना काय असतं शाळा चौक हा आहे माहिती असतं पण याला शाळा चौक कोणतं ना कारण पूर्वीचे शाळा होते माहिती नाही कन्या शाळा लोकांना शाळा नाही बरोबर आहे पण आता शाळा नाही आहे आता शाळा आहे कुठे आपण जिथे राहतो काय करीत आपल्याला आता इथे राहणार नाही नोकरी त्यांना समजत अरे नाही असं तू म्हणतोय आत्ताचीच गंमत सांगतो मी गोरवडी स्टेशनवरनं पायी आलो ना खूप पूर्वी मावशीकडे असं जाता येतं काही काम करून राहिलं तर गोरवडीला उतरून मी यायचो आता जवळपास 3-4 वर्षाने आज गोरवडीवर उतरून इथे आलो ना तर दोन्ही बाजूचा रस्ता पाहिल्यावर आणि हास्त रस्ता का असं मलाच माझं वाटतं पाडापाडी झाली असं माझंच मला वाटलं कुठे फ्रान्सवर उतरलं डबल होते ना रस्ता नाही रस्ता डबल काम करतात एकदम म्हणजे असं प्रसन्न वाटलं छान वाटलं एवढं बघायची सवय नाही ना तेव्हा गेलो होतो तेव्हा म्हटलं तेव्हाच मला वाटलं एकदा इमारती पाहिल्याबरोबर म्हटलं गोरवाडी का घुसल्या घुसल्या तुमचा आमदारांचा एकदम बदली म्हणजे वाटतच नाही की आपण तळेगावात गोरवाडी गावात पण मोठी असते या मुलाच्या कोण प्रदर्शन तो होता इथे हिंदवडी या मुलांच्या बरोबर देत ना मतदार केला वर्षापूर्वी माझी बहीण सदाशिव पेठे कुंठेकर रोडला त्यांचे राम मंदिर होत होते त्या राम मंदिराच्या असं तिन्ही बाजूला घर असायचे जुन्या मंदिराची पद्धत तसं टाइपच मंदिर होत त्याच्या दोन्ही बाजूला असं त्यांचं वाड्यावाजा जुनं घर तिकडे हा ते आता कुंठेकर रस्ता इतका मोठा झाला हा ते मंदिर म्हणजे कोणाला जर विचारलं म्हणजे 30-35 वर्षांनी एखादा मनुष्य जर आला व इथं राम मंदिर तर त्याला ते सापडणारच नाही राम मंदिरामध्ये प्राचीन साखर पडत राजगड हे राहकर वेगळं हे राहकरांचं नव्हतं हे राम मंदिरच म्हणून तुम्ही जे राहकरांचं म्हणता ते मागच्या गल्ली नाही कोणाचं मला नाव नाही माहिती कोणाचं पण कुंठेकर रोडचं राम मंदिर म्हणून मला आणि माझ्या मुलीचं साखर किती घेतलं राम मंदिर आणि आता राम मंदिर मध्ये बसलोय इथे दोन इथे दोन स्टेशन राम मंदिर आहे ना दोन एक भेगड्या आळीत आहे ना भेगड्या दाबडे दाभडे राम मंदिर म्हणून साने आळी ते विष्णू मंदिर साने आळी ते विष्णू मंदिर तिथे पण आहे तिथे पण आहे
90 वर्ष पूर्ण झाली, ते अजून फेडरेशनच्या कामात होते. आल्यानं विचारलं म्हणजे अहो राम मंदिर दहा घरात गावातलं राम मंदिर दोन राम मंदिर शिवाजी चला मी तुम्हाला दाखवतो. त्यांचा नेहमीचा रस्ता सोडून ते केले त्यांच्या ¿Qué tal? ¿Qué tal?